नमस्कार, मी सतीश मुळे। KTV कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीची सुकन्या वैष्णवी श्रीनाथ हिने सर केला अवघड वजीर सुळका। लेख वाचवा लेख जगवाचा दिला संदेश। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिमगोत्सव परवा लागणार साधेपणाने साजरा। गावात येणार असाल तर कोरोना टेस्ट करून या, जिल्हा प्रशासनाने केले आवाहन। आणि विचित्र हवामान, वेगवान वारे, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक संकटात सापडला आंबा व्यवसाय, बागायतदार चिंतेत। विचित्र हवामानाचा आंबा आणि मत्स्य व्यवसायावर होणारा परिणाम, तसेच शिमगोत्सवासंबंधी सविस्तर वृत्त पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेख वाचवा लेख जगवाचा संदेश देण्यासाठी आपण अवघड असा वजीर सुळका सर केला असल्याचे मत वैष्णवी श्रीनाथ हिने व्यक्त केले आहे। रत्नागिरी येथील वैष्णवी श्रीनाथ हिने दुसऱ्यांदा वजीर सुळका सर केला, नेमकी काय? मनात खूप भीती होती की हा करेन की नाही, पण महिला दिनानिमित्त मुली काय करू शकतात हा एक उद्देश होता आमचा। कारण आता समाजामध्ये बघायला गेलं तर स्त्री भ्रूण हत्या, परत मुलींवर होणारे अत्याचार, हे सगळे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत। त्यामुळे त्यांना असं दाखवून द्यायचं की मुलींना कमी लेखण्यापेक्षा त्यांना सपोर्ट करा, आणि मुली खूप काही करू शकतात जीवनात जर त्यांना मार्गदर्शक चांगले मिळाले तर त्यांच्या सपोर्टने खूप ते पुढे जाऊ शकतात, देशाचं नाव उंचावू शकतात, त्यामुळे त्यांना मदत करा। पण ही सगळी ह्या मागची हीच भूमिका आहे की अन्याय पाठीमागे आणखी काय पार्श्वभूमी आहे नेमकं करण्यामागे? पार्श्वभूमी म्हटलं तर तसं काय नाही, आपल्या समाजात फक्त पोरींना असं गौण मानलं जातं, म्हणजे त्यांनी फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळावं, किंवा घरात काही बंधनं असतात की तू यांच्याशी बोलू नको, बाहेर जाऊ नको, हे कर ते कर, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन द्या आणि ते मुलांच्या बरोबरीने काम करू शकतात। महिलाही कुठे कुठे कमी पडत नाही तुला सांगायचं आहे काय? नाही, कुठेच कमी पडत नाही, ते त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या बरोबरीने काम करू शकतात। लेख वाचवा लेख जगवा ही मोहीम हा संदेश देण्यासाठी गेली होती का तू? हो हो। काय नेमका संदेश आहे? लेख वाचवा लेख जगवा ही मोहीम राबवली कारण की मुलींना गर्भातच मारलं जातं, त्यांना एक गर्भातल्या मुलीची एक हे असते, म्हणजे एक तळमळ असते की आई मला बाहेर येऊ दे, आई मला जगायचं आहे, मला बाहेरचं आयुष्य बघायचं आहे। पण मुलींना काही लोक गर्भातच मारलं जातात, स्त्री भ्रूणहत्या केली जाते, त्यामुळे मग ती काहीच नाही करू शकत। आपली तुम्हाला बहीण पाहिजे असते, ताई पाहिजे असते, आजी पाहिजे असते गोष्टी सांगायला, आई पाहिजे असते, पण लेखच का नको असते हा प्रश्न त्या गर्भातल्या मुलीचा असतो। रत्नागिरीची सुकन्या वैष्णवी श्रीनाथ हिने 280 फूट उंचीचा सरळ उभा असा वजीर सुळका सर करीत स्त्री शक्तीचा परिचय घडवला आहे।
वैष्णवी श्रीनाथ हिने अतिशय अवघड वजीर सुळका सर केल्यानंतर के टी व्हीच्या स्टुडिओला भेट देत आपले मनोगत व्यक्त करताना महिला व मुलींना कमी लेखू नका असे आवाहन केले आहे. दोन्ही वेळा तू सुळके पार केलेले सर केलेलेस, पहिल्या आणि आता दुसऱ्यांदा कुठली आणि कशी राहिली भूमिका तुझी? पहिली वानरलिंगी 400 फुटी सुळका सर केला आणि आता वजीर. वजीर हा 90 अंशामध्ये गुणलेला सर्वात महाराष्ट्रातला कठीण सुळका गुणला जातो, तर तो पार करून पण असं रत्नागिरीचं नाव उंचवायचं होतं आणि मुलगी काय करू शकते लोकांना दाखवून द्यायचं. सुळके पार करताना भीती वाटली नाही मनात अजिबात? भीती वाटते सर थोडीशी, पण काय नाही, एक आपला जेव्हा वरती समिटला जाऊन देशाचा तिरंगा हातात घेतल्यावर सगळं गायब होतं असं वाटतं की नाही, आपला देशाचा तिरंगा आहे, फ्लॅग आहे आपल्या हातामध्ये, सगळं विसरून जातो भीती वगैरे आणि एक अभिमान वाटतो मनाला की आपल्या देशाचा तिरंगा फडकवतोय आपण समिटला जाऊन. इतर मुलींना इतर महिलांना तू काय संदेश देऊ इच्छितेस, काय आव्हान करू इच्छितेस? मुलींना वगैरे हेच सांगेन की तुमच्यात जर का एखादी जिद्द असेल तर तुम्ही मैदानात या, रणांगणात या आणि लढा. म्हणजे तुम्हाला जर कोणी काय म्हणत असेल तर तुम्ही आपले चांगले मार्गदर्शक, घरात आपला प्रॉब्लेम सांगा की मला हे करायचंय, हे करून मला या क्षेत्रात पुढे जायचंय वगैरे, घरातच राहून दडून बसू नका. धन्यवाद तुला, केटीव्ही तर्फे शुभेच्छा. धन्यवाद सर. वैष्णवी श्रीनाथ हिला अवघड सुळके पार करण्यासाठी सतत सहकार्य करणारे व रत्नागिरी येथील माउंटेनियर्स असोसिएशनचे सदस्य आकाश पालकर यांनी के टी व्हीच्या स्टुडिओमध्ये येऊन सुळके सर करणे किती अवघड असते हे सांगून वैष्णवी श्रीनाथचे कौतुक केले. आता ह्या जी सुळके सर करण्याची मोहीम मुलींनी सुरू केली रत्नागिरीमधून, त्याच्यामध्ये नेमकी आकाश पालकरची भूमिका काय? माझी सर भूमिका म्हणजे मी पण आता माउंटेनिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, तर माझा एक उद्देश आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करतोय, स्वतःचं नाव उज्ज्वल करतोय, प्लस आपल्या रत्नागिरीचं नाव उज्ज्वल करतोय, तर इतरांनी पण याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या रत्नागिरीचं नाव उज्ज्वल करावं. तर मी महिलांसाठी म्हणजे की आता 8 मार्चला मी महिला दिन होता, तर महिला दिनी ही मोहीम आमचं राबवण्याचा उद्देश म्हणजे की महिलांना कमी लेखलं जातं समाजामध्ये, की स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा बलात्कार वगैरे केले जातात, तर मुलगी काय करून दाखवू शकते, तर आम्ही त्यासाठी आम्ही ही मोहीम राबवली होती. तर आपल्या रत्नागिरीतली वैष्णवी श्रीनाथ हिने या कार्याला मुली एकूण किती असतात मोहिमेला? मुली म्हटलं तर आपल्या रत्नागिरीमधून जास्त पाठिंबा मिळत नाही, पण आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुली वगैरे आलेल्या असतात, आपल्या औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक वगैरे, पण त्या ठिकाणून आणि प्लस आपली रत्नागिरी, असा ऑल टोटल मधून मुलींचा सहभाग यामध्ये असतो. ओके ओके, धन्यवाद. यापूर्वी वैष्णवी श्रीनाथ हिने सुमारे 400 फूट उंचीचा वानरलिंगी सुळका आणि आता अवघड असा वजीर सुळका सर केल्याने तिने एक प्रकारे रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. मार्चपासून सुरू होणाऱ्या कोकणातील लोकप्रिय शिमगोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्याने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने उत्सवावर जनहितासाठी बंधने घातली आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिमगोत्सवाकरिता दरवर्षी लाखो चाकरमानी आपापल्या गावात येऊन पालख्या नाचवणे, देवीसमोर नवस फेडणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम करीत असतात। यंदा मात्र शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे। रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरवीबुवाचा शिमगोत्सव दरवर्षी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो, परंतु यंदा मात्र उत्सव साजरा करताना जिल्हा प्रशासनाने जनहितासाठी अनेक बंधने घातली असल्याने उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा लागणार आहे। शिमगोत्सवाचे खास आकर्षण असते ते म्हणजे गावोगावी नाचवण्यात येणाऱ्या देवदेवींच्या पालख्यांचे। यावर्षी पालख्या नाचवण्यावर काही प्रमाणात बंधने घालण्यात आली असली तरी कमी भाविकांच्या उपस्थितीत पालख्या घरोघरी नेणे आणि नाचवण्याला मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे। बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका आंब्याला बसत असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। Oh,
नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस, वेगवान वारे, कधी गुलाबी थंडी तर मध्येच कडक ऊन, यामुळे तयार होऊ पाहणारा आंबा अद्यापही काढता येत नसल्याने यंदा आंब्याचा मोसम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिन्यामध्ये रत्नागिरी व जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होत असे, तसेच दरही मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसून येत असत. परंतु यंदा मात्र निम्मा मार्च संपला तरी मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक न झाल्याने बागायतदारात आणि आंबा शौकीनांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. कोकण आणि विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा मार्च अखेरपर्यंत परदेशात जाण्यास सुरुवात होते. तसेच मुंबई, नवी मुंबई, पुणे, सांगली, सातारा आदी भागातील मार्केटमध्ये तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. परंतु यंदा मात्र आंबा बागायतदारांच्या पाठी शुक्लकाष्ट लागल्याने त्यांच्यासमोर झालेला खर्चही बाहेर पडेल का याबाबतची चिंता डोळ्यासमोर उभी राहिली आहे. त्यामुळे यंदा विचित्र हवामानाचा फटका आंबा व्यवसायाला बसला असल्याने किमान एप्रिल महिन्यात तरी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आंबा आणि मासेमारी हा कोकणच्या अर्थकारणाला दिशा देणारा व्यवसाय असल्याने मागील काही वर्षापासून हे दोन्ही व्यवसाय अडचणीत सापडले असल्याचे दिसून येत आहे. 4 महिने चालणारा आंबा व्यवसाय तर 8 महिने चालणारा मासेमारीचा व्यवसाय हा मागील काही वर्षापासून अडचणीच्या दुष्टचक्रात सापडला असल्याने आंबा बागायतदार व मच्छीमार मेटाकुटीस आला आहे. विचित्र हवामान, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये अडचणीत सापडलेल्या आंबा बागायतदार व मच्छीमारांकडे शासन व प्रशासनाने वेळीच लक्ष देणे काळाची गरज आहे, कारण या दोन्ही व्यवसायामध्ये देशाचे अर्थकारण डललेले आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीची सुकन्या वैष्णवी श्रीनाथ हिने सर केला अवघड वजीर सुळका. लेख वाचवा, लेख जगवाचा दिला संदेश. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिमगोत्सव करावा लागणार साधेपणाने साजरा. गावात येणार असाल तर कोरोना टेस्ट करून या, जिल्हा प्रशासनाने केले आवाहन. आणि विचित्र हवामान, वेगवान वारे, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक संकटात सापडला आंबा व्यवसाय, बागायतदार चिंते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.